नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या ठळक बातम्या. स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भाव देतो असं सरकारनं आश्वासन दिलं. 2 निवडणुका जिंकल्या पण तो हमी भाव काही शेतकऱ्यांच्या नशिबात आलाच नाही. जर असंघटित कामगारांना किमान वेतन कायदा त्यांचं संरक्षण करू शकतो तर अत्यल्प भूधारक 80% असणाऱ्या या देशातल्या शेतकऱ्यांना हमी भावाचा कायदा का केला जात नाही हा खरा शेतकऱ्यांचा सवाल आहे. आधी सांगितलं स्वामीनाथन याप्रमाणे तुम्हाला भाव देतो आणि याच सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं की आम्ही असा भाव देऊ शकत नाही तर त्याचं आश्वासन का दिलं हा खरा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करतो असं आश्वासन दिलं. 2024 आला उत्पन्न आमचं दुप्पट तर झालं नाही पण कर्ज मात्र दुप्पट झालं आणि याचं कारण सरकारचं धोरण. जेव्हा शेतकऱ्याला भाव मिळतो तेव्हा निर्यातीवर बंदी घालायची, भाव पाडायची, निर्यात शुल्क वाढवायचं, बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमाल आयात करायचा, त्याला प्रचंड सवलती द्यायच्या, इथला भाव पाडायचा असले धंदे या सरकारने केले म्हणून शेतकऱ्याला भाव मिळत नाही. एक कारण आहे म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जर का आपली कैफियत घेऊन दिल्लीच्या दिशेनं येत असतील तर त्यात गैर काय. अशा शेतकऱ्यांना अडवण्यासाठी ते जणू काही शत्रू राष्ट्रातून आल्याप्रमाणे त्यांच्या रस्त्यात पाणी सोडणं, त्यांच्यावर पाण्याचा फवारा मारणं, अश्रुधराचे नळकांड्या फोडणं, रबरी गोळ्यानं त्यांना जायबंदी करणं, रस्त्यावर लोखंडी खिळे मारणं असले उद्योग करण्यापेक्षा हे शेतकरी जीवावर उदार होऊन दिल्लीच्या दिशेनं का येत आहेत त्याचा विचार करावा. आणि येणारे शेतकरी फक्त पंजाबचेच नाहीत हे लक्षात ठेवावं, कारण पंजाबला दिल्ली जवळ आहे म्हणून ते येत आहेत. सारा देश, साऱ्या देशातल्या शेतकऱ्यांची ताकद त्यांच्या पाठीमागे आहे हे विसरू नका. खर तर दिल्लीमध्ये शेतकरी आले तर ते गप्प बसणार नाहीत हेही आम्हाला माहिती आहे. त्याच्या आधी सरकारनं त्यांचा प्रश्न सोडवावा. जसं भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे तसं जगातल्या सगळ्यात मोठ्या शेतकऱ्यांची संख्या भारतात आली ही सरकारनं विसरू नये. तेव्हा कुणाचीही कळ काढा पण शेतकऱ्यांची कळ काढू नका एवढंच मला सरकारला सांगणार. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा.